कशासाठी? तर युरोप मधल्या एका खेड्यामधलं आयुष्य हे कसं होतं हे कळण्यासाठी म्हणून हे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, हे काही खरं चित्र नव्हे, पण रिप्रेझेंटेटिव्ह चित्र आहे हे की पश्चिम युरोपमध्ये साधारणतः मध्ययुगामधलं आयुष्य कसं होतं. तर मेनली सगळे रिसोर्सेस, शेतीचा मालक सगळा तो लॉर्ड ऑफ द मॅनॉर, म्हणजे त्या काय म्हणायचं त्याला, सरंजामदार, सरंजाम सामंतशाहीला काय म्हणतात, सामंत, सरंजामदार. दोन्ही पण हा ठीक आहे, तुम्ही समजून घ्यावा की हा शब्द फ्युडल लॉर्डला उद्देश वापरते, कारण हा शब्द फ्युडलिझमचा आपला बऱ्यापैकी वेळा गेला आहे. तर हा जो सरंजामदार आहे तो सगळ्याचा मालक आहे, आणि छोट्या छोट्या घरांमध्ये आणि परमनंट नसलेल्या घरांमध्ये त्याचे जे गावामधले सगळे श्रमिक लोक आहेत ते राहतात, आणि साधारणतः त्यांच्या सगळ्या ज्या काही जगण्याच्या त्या तिथल्या तिथे त्यांच्या पूर्ण होताना दिसतात. थोड्या बहुत गोष्टींसाठी ऑफकोर्स, जसं आपल्याकडे डीडी कोसंबींनी सांगितलंय की मीठ ही गोष्ट तुम्हाला इम्पोर्टच करावी लागते, ती लोकली प्रोड्यूस होऊ शकत नाही, त्यामुळे काही गोष्टींपुरतं बाहेरच्या जगाशी ऑफकोर्स संबंध असतो तुमचा, पण मोस्टली बऱ्याचपैकी गोष्टी या लोकल स्थानिक पातळीवरती त्यांच्या गरजा भागत होत्या. याचा परिणाम असा होता की जेव्हा तुम्ही आता लॉकडाऊन पिरियड मध्ये, काय वेगळं सांगायची गरज नाही, जेव्हा तुम्ही फिजिकली एखाद्या जागेमध्ये अडकून पडलेले असता तेव्हा तुमचे विचार सुद्धा काहीसे मर्यादित होतात, कारण तुम्ही बाहेरचं जग पाहिलेलं नसतं किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव तुम्ही घेतलेले नसतात, वेगवेगळ्या विचार करणाऱ्या लोकांना आपण भेटत नाही. त्यामुळे आपण जेव्हा शारीरिकदृष्ट्या बाहेरचं जग जोवर बघू शकत नाही तोवर आपली मनाची पण क्षितिज विस्तारण्यामध्ये खूप मर्यादा येतात. तसं या लोकांना, म्हणजे जो फ्युडल पिरियड आहे, आपण सरंजामशाहीचा काळ जो आहे युरोपमधला, त्या काळामध्ये लोकांच्या विचार करण्यामध्ये फारशी मोकळीक आपल्याला येताना दिसत नाही, कारण तेवढं त्यांना एक्सपोजर नव्हतं बाहेरच्या जगाचं, त्यांना सामोरं जायला त्यांना संधी नव्हत्या. म्हणून तर जेव्हा या, म्हणजे दोन्ही गोष्टी खरं एकमेकांचा परिणाम स्वरूपच आहेत, असं नाही म्हणता येत की फ्युडल सिस्टीम आधी नाश पावायला लागली आणि मग रेनेसांसचा उदय झाला. दोन्ही गोष्टी एकात एक गुंतूनच घडताना आपल्याला दिसतात, पण वेगवेगळ्या कारणांमुळे, जसं की हे कागदाचं किंवा छपाईचं तंत्रज्ञान, नंतर होका यंत्राचं, छपाईपेक्षा सुद्धा आपल्याला मुख्य म्हणजे होका यंत्र आणि गन पावडर, म्हणजे दारू, बंदुकीची दारू, ह्यांची तंत्रज्ञान जशी जशी, हे दोन्ही चायनीज शोध आहेत तुम्हाला माहितीच आहे, जसे हे चीन मधनं अरब लोकांच्या माध्यमातून युरोपमध्ये हे शोध पोचले, तसं युरोपियन लोकांनी आपल्या कर्तृत्वाची क्षितिज विस्तारायला सुरुवात केली. म्हणजे काय केलं, तर त्यांनी उठून पहिलं दर्यावरती तर ते होतेच, कारण समुद्र किनारा भरपूर असल्यामुळे सगळ्यांनाच नाविक ह्याचं कामाचं त्यांना अनुभवही होता, मासेमारी पुरता का होईना. पण हळूहळू त्यांनी या होका यंत्राच्या आणि बंदुकीची दारू आणि नौकानयनातलं त्यांचं तंत्रज्ञान याचा वापर करून त्यांनी जगामध्ये इतरत्र कुठं कुठं काय काय आहे हे शोधायला सुरुवात केली. म्हणजे साहसी आणि दर्यावरती त्यांचं जे काही कार्यक्षेत्र होतं लोकांचं, त्याला इथे खूप वाव मिळालेला दिसतो. आणि मग आपल्याला हे कोलंबस, वास्को द गामा टाइपचे लोक, आणि नुसते तेच नव्हे, आणखीनही बरेच तुम्हाला माहिती आहेत नावं सगळी, तो आमुंडसेन असेल, मेगालान असेल, वगैरे वगैरे, ही मंडळी जग पादाक्रांत करण्यासाठी बाहेर पडलेली दिसतात. पण म्हणजे ही 4 किंवा 6 लोक बाहेर पडलेली नसून त्या काळामध्ये ही एक प्रवृत्ती झालेली दिसते की मसाल्याचा व्यापार असेल किंवा इतर कशाचा व्यापार असेल, नंतरच्या काळात गुलामांचा सुद्धा व्यापार, उशिराने पण तरी नंतरच्या काळात गुलामांचा सुद्धा व्यापार, या सगळ्यामध्ये 400-500% प्रॉफिट, फायदा होत होता. आणि हे बघितल्यामुळे अर्थातच त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला, गुंतवायला सुद्धा मोठमोठी राजघराणी आणि श्रीमंत फॅमिलीज तयार झाल्या, आणि त्यामधनं लोक घराच्या बाहेर पडली, आपल्या गावाच्या बाहेर पडली, आपल्या देशाच्या बाहेर पडली, इतकंच नव्हे तर खंडाच्या सुद्धा बाहेर पडली. ही लोक जेव्हा जिवंतपणी परत आली, बरेच जण तिकडच मेले सुद्धा, पण जी जी लोक परत आली, विशेषतः या जहाजांवरचे खलाशी असतील किंवा काय म्हणूया, वेगवेगळ्या कारणांनी बाहेर पडले. दुसरं एक महत्वाचं कारण आपण गेल्या आज बघितलं, म्हणजे क्रुसेडर्स, धर्मयुद्धांसाठी बाहेर पडलेले. तुम्ही परत आल्यानंतर त्यांची जगण्याची जी दृष्टी होती ती खूप बदललेली होती, आणि त्यामधनं सुद्धा वेगळ्या पद्धतीने विचार करावा, वेगळ्या पद्धतीने आपण एकमेकांचे नातेसंबंध प्रस्थापित करावे,
वेगळ्या पद्धतीने आपण आपल्या राजकीय व्यवस्था ची पुनर्रचना करावी असे विचार या लोकांच्या डोक्यामध्ये यायला लागले. या सगळ्या विचारांचा, या सगळ्या प्रक्रियांचाच एक भाग म्हणून आपल्याला असं दिसतं की ह्या काळात आपण आपल्या अभिजात अशा मूल्यांचा, शिक्षणाचा, तत्वज्ञानाचा, लिटरेचर म्हणजे साहित्याचा, वाङ्मयाचा एक पुन्हा उजाळा, त्याला पुन्हा एकदा आपण उजळणी त्याची करावी असं या लोकांना वाटायला लागलं की ज्यामधनं आपल्याला रेनेसान्स ही प्रक्रिया म्हणजे काय म्हणायचं, पुनरुज्जीवन. रेनेसान्स मराठी शब्द काय सांगितला मी? पुनरुत्थान किंवा पुनरुज्जीवन या दोन्ही शब्द चालतील, बरोबर आहे. याला, या प्रक्रियेला आपल्याला उजाळा मिळाला दिसतंय. गेल्या वेळेपेक्षा मी एक चौथा पॉइंट या स्लाइड मध्ये टाकलेला तुम्हाला दिसेल की अरब इंटेलेक्च्युअल, अरब विचारवंतांचं योगदान, जो माझ्याकडनं गेल्या वेळेला मी नेहमी वर्गामध्ये शिकवताना थोडा नंतरच्या स्लाइड मध्ये तो येतो, पण आता आधीच्या पण स्लाइड मध्ये टाकावा तो असं मला वाटलं की मध्यपूर्वेमधल्या विचारवंतांच्या योगदानामुळे इथे आपल्याला भरपूर वैचारिक घुसळण झालेली दिसते. म्हणजे रेनेसान्स, पुनरुत्थान, पुनरुज्जीवन ही प्रक्रिया घडून येण्यामध्ये अरबी लोकांचं सुद्धा खूप महत्वपूर्ण योगदान आहे. आता ही जी पुढची काही 3-4 उदाहरणं आहेत ती तुम्ही मगाशी पाहिली असतील होपफुली इंग्लिश प्रेझेंटेशन मध्ये, की ह्या लोकांचा त्यांच्या तारखा मी मुद्दाम लाल अक्षरांमध्ये तुमचं लक्ष जावं म्हणून केलं की हा सॉक्रेटिस जो आहे तो त्याला पटणारी जी मूल्य होती त्या मूल्यांसाठी त्याने मरण जवळ केलं, विषाचा प्याला तो प्यायला. पण त्याचं चित्र काढणारा हा झाक्स लुई डेव्हिड नावाचा मनुष्य कुठल्या शतकातला आहे? 18व्या शतकातला. हा, म्हणजे मुद्दा असा की, आणि इथून पुढच्या 4-5 चित्रांचा हाच मुद्दा आहे की माणूस चित्र काढणारा असेल, मूर्ती बनवणारा असेल, तो 17व्या, 14व्या, 15व्या, 18व्या शतकात जरी जगत असेल तरी त्याला प्रेरक कोण वाटतो? जसं आज आपण शिवाजी महाराजांचे खूप पुतळे पाहतो किंवा महात्मा गांधींचे खूप पुतळे पाहतो, आपण जगतो 21व्या, 20व्या शतकामध्ये, पण ही लोक 17व्या शतकामध्ये कोणी दिलेली आपल्याला प्रेरणादायी वाटतात. तसं या रेनेसान्सच्या काळामध्ये आपल्याला दिसतं की ग्रीक आणि रोमन पिरियड, जो आपण अगोदर बघितला होता ना, हलणारा नकाशा, रोमन साम्राज्याचा कसकसा विस्तार होत गेला वगैरे, तर त्या रोमन आणि त्याच्या अगोदरचाही ग्रीक पिरियड जो आहे त्या पिरियड मध्ये अनेक गोष्टी ज्या घडून गेल्या त्या ह्या 14, 15, 16, 17व्या शतकातल्या लोकांना प्रेरक वाटत होत्या, रेलेव्हंट वाटत होत्या, समर्पक आणि कालसुसंगत, समयोचित वाटत होत्या. म्हणून त्यांनी त्याचं चित्रण करायला, चित्रीकरण करायला किंवा त्यांच्या मूर्ती बनवायला, अभिव्यक्ती करायला सुरुवात केली. इव्हन तुम्ही नंतर शेक्सपियरची पण नाटकं बघाल तर ब्रुटस यू टू, तर तुम्ही नाव ऐकलं असेल शेक्सपियरचं. ब्रुटस कोण होता, कोणाचा खून करायला आला तो? ब्रुटस नाही मॅम, लक्षात नाही. लक्षात नाही? कोणाला आठवते? हु वॉज ब्रुटस अँड हुम ही वॉज ट्राइंग टू किल? ओके, दॅट्स युअर केस फॉर टुडे. फाइंड आउट, गुगल अँड सांग. येस, ब्रुटस वॉज अ क्लोज अलाय ऑफ जुलियस सीजर. He tried to kill Julius Caesar in the Senate. Julius Caesar? Yeah, why? Why did he try to kill him? Julius Caesar turned out to be a military dictator, but in essence he was a democrat, wanted to save the integrity of the Senate, but it didn't go down well with the non-military corridors of power. Okay. But this you are speaking of what kind of people? Greeks, Romans. So the subject of a person who's like Shakespeare, who's writing in the what century? Shakespeare wrote in which century? 17th or no, after during Renaissance. Okay, during Renaissance, that is a safer bet. Okay, Shakespeare writing during the Renaissance period,
feels that he can write and he should write about a topic, a story which has happened long, long ago, and that is during the Roman period. मराठीत बोलते की हा मध्ययुगाच्याही नंतर रेनेसान्स पुनरुज्जीवनाच्या काळात लिहिणारा शेक्सपियर, त्याला असं वाटतं की आपण या ज्युलियस सीझरशी संबंधित गोष्टी वरती नाटक लिहावं आणि ते हिट पण होतं. ही सगळी रेनेसान्सची प्रक्रिया आहे. हे मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं होतं की हे लोक म्हणजे म्हणून मी हे टाइम पिरियड लालमध्ये दिला की सॉक्रेटिस झाला चौथ्या इसपू चौथ्या शतकामध्ये, पण त्याचं चित्र काढणाऱ्या माणसाला 18व्या शतकात प्रेरणादायी वाटतं. तसंच हा राफायल झाला 1509 म्हणजे 16व्या शतकामध्ये, तो चित्र काढतोय ते हे अथेन्स मधले लोक, म्हणजे अथेन्स म्हणजे काय माहितीच आहे तुम्हाला. हा हा हे दोघं कोण आहेत? हा उजवीकडचा आहे तो अरिस्टॉटल, डावीकडचा आहे तो त्याचा गुरु प्लेटो आहे. हे एक चित्र तुम्ही पीपीटी शेअर केल्यानंतर लक्षात येईल की हे जे त्या मगाच्या चित्रामधले लोक आहेत ना, ते असे रॅन्डम काढलेले नाही आहेत राफायलने, हे सगळे वेगवेगळे वेगवेगळे तत्वज्ञ आहेत. ते तत्वज्ञ सगळे त्यांनी जणू अशी कल्पना केली की अथेन्स मध्ये एका ठिकाणी असतील, म्हणून त्याने ते चित्र काढले. ओके, आणि त्याचे नंबर्स या चित्रामधून तुम्हाला कळतील कोण कोण. ओके सर, हीच प्रक्रिया आपल्याला या सिशेरोच्या बाबतीत झालेली दिसते, जो पहिल्या शतकातला आहे पण 15व्या शतकात त्याचं पुस्तक छापलं गेलं. प्लूटार्क दुसऱ्या शतकातला आहे पण 15व्या शतकात पुस्तक छापलं गेलं. सेक्स्टस एम्पिरिकस 17व्या शतकात छापलं जात. ही प्रक्रिया आपल्याला का महत्वाची आहे? तर रेनेसान्स म्हणजे नक्की काय होतं? तर ही जुन्या जुन्या काळामधल्या लोकांना नव्याने उजाळा देणं, त्यांच्यापासून प्रेरणा घेणं आणि त्यांची जी काही एक मूल्यव्यवस्था असेल तिची कल्पना करून ती आजही आपल्या आयुष्यामध्ये लागू आहे असं मानणं, ह्या सगळ्याला मिळून आपण पुनरुज्जीवनाची प्रक्रिया असं नाव दिलं. आलं लक्षामध्ये? हो मॅम. ओके. मग